राम राम मंडळी, आखडलेली नस दबलेली नस एका मिनिटात मोकळी, हातापायाला मुंग्या येणं एका मिनिटात बंद, होय लाखो रुपये वाचवणारा उपाय तुमच्याकरता घेऊन आलोय बघा. जुनाट जुनी टाचदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मनक्यातली दबलेली नस, सगळं काही एकदम मोकळं करते बघा. ज्यांना मायग्रेन असन, डोकं दुखत असन, आशांनी सुद्धा हे उपाय करायचा. टाचला भेगा पडल्यात, क्रॅक झालेत पाय, तरी पण करायचा. एकदम जालिम उपाय. आणि हा ह्यो आयुर्वेदिक उपाय आहे, कोणता बी साईड इफेक्ट अजिबात होत नाही. आता उपाय करायचा कसा हे बघा. ह्याच्यासाठी आपल्याला थोडं कोमट पाणी करायचं आहे. हां, पाणी कोमट करायचं, आपले पाय आपल्याला ह्याच्यात बुडून ठेवायचे आहेत हे लक्षात ठेवा. तितकंच पाणी गरम करायचं, लय गरम करत बसायचं नाही. तर अशा ह्या कोमट पाण्यामध्ये आता आपल्याला पहिला पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे लिंबू. एक रसरशीत लिंबू घ्यायचा, रसदार लिंबू, पिवळा कापायचा आणि आखाच्या आखा लिंबू पिळून टाकायचा. आता इथं तुम्हाला हे जे दोन दिसतात का नाही, हे मी आमच्या दोघांसाठी केलं आहे. हां, तुम्हाला एकट्याला करायचं, एकच लिंबू कापायचा, पूर्ण त्याच्यामध्ये पिळायचा, पिळा. आता दुसरा पदार्थ, तो म्हणजे कापराच्या वड्या. आपण देवपूजेत कापूर वापरतो का नाही, त्या कापराच्या 7-8 वड्या घ्यायच्या, बारीक चुरा करायचा. हातानेच होते ती, नाही झाला हाताने, काहीतरी पोळपट बेलणं, काहीतरी पाटा वरवंटा काहीतरी वापरा, ही बारीक चुरा करायचा. आणि ह्योसुद्धा त्या कोमट पाण्यामध्ये टाकून द्यायचा. आणि आता ह्याच्यात निवांत पाय सोडून बसायचं. अहो, स्वतःसाठी थोडा वेळ काढा, 10 मिनटं पाय टाकून निवांत बसायचं बघा. छान बसायचं, स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. 10 मिनटं निवांत बसा, आजपासून सुरू करा. 5 दिवस सलग, आज उद्या परवा तेरवानी नंतरचा अजून एक दिवस, 5 दिवस सलग हे उपाय करायचा. रोज 10 मिनटं, सकाळ करा, दुपार करा, संध्याकाळ, रात्र कधी पण करा, वेळ भेटन तेव्हा करा. आता ह्यानी ह्यातनं असा मोकळ्या तरी कशा होत्यात, तर लक्षात घ्या. आपल्या तळपायाला, आपल्या जो आपलं जो तळपाय का नाही, तिथं 272 प्रेशर पॉईंट असतात, 272. आणि आपण हे जे मिश्रण तयार केलं या, ह्या मिश्रणामुळं हे 272 प्रेशर पॉईंट ॲक्टिवेट होत्यात. आणि ह्या प्रेशर पॉईंटला जोडलेल्या असतात आपल्या शरीरातल्या 72,000 नसा. म्हणजे ह्या 272 प्रेशर पॉईंटला जोडलेल्या 72,000 नसा ह्याच्यामुळं मोकळ्या होत्यात, ॲक्टिवेट होत्यात. आणि मग आपल्याला ताजं तवानं वाटायला लागतं. दबलेली आखडलेली नस, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मनका मनकातली दबलेली नस, टाचदुखी, पायाच्या भेगा, हातापायाला मुंग्या, सगळं एकदम ओके होतं या फक्त 10 मिनटात. करून तर बघा ना राव, तवर राम राम.